हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। लोकसभेकरता ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांवर शिक्कामोर्तब। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकरांवर शिक्कामोर्तब। रवींद्र वायकरांवर ईडीकडून प्रचंड दबाव सुरू, पक्ष सोडा अन्यथा तुरुंगात जा। वायकरांना धमकी, खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा। ठाकरेंचा आणखीन एक आमदार शिंदेंच्या गळ्याला, एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये गुप्त बैठक, आमदारांचं नाव अद्याप गुलदस्त्या। माजी आमदार बाबा सिद्दीकींचा काँग्रेसला रामराम, काही गोष्टी न सांगण्यातच योग्यता असते, सभेत सगळी उत्तरं देईल, बाबा सिद्दीकींचं वक्तव्य। राज्यसभेकरता भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, नारायण राणेंपासून विनोद तावडेंच्या उमेदवारीची चर्चा, राज्यसभेच्या उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार, याकडे नजरा। पंकजा मुंडे राज्यसभेकरता इच्छुक, पंकजा मुंडेंसोबत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली नसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा इन्कार। मविया 32 पेक्षा जास्त जागा जिंकणार, संजय राऊतांचा विश्वास, 400 जागा जिंकण्याची खात्री, मग वारंवार काँग्रेसवर टीका का, राऊतांनी उपस्थित केलाय सभा। मुंबईत 3 ठिकाणी आयकर विभागाचं धाडसत्र, एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पवईतल्या घरी आयकर विभागाची छापेमारी, माध्यमांशी बोलू देत नसल्याचा शर्मा यांच्या कन्येचा आरोप। इंडिया टुडे सी वोटरचा सर्व्हे समोर, लोकसभा निवडणुकीत मवियाला 26 जागा तर महायुतीला अवघ्या 22 जागा मिळण्याची शक्यता। शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर, अमोल कोल्हे असणार शरद पवार गटाचे उमेदवार, जयंत पाटील यांनी केला उमेदवार जाहीर। राज्यातील शाळांसंदर्भात सर्वात मोठा निर्णय, 1 ते 4वीच्या शाळा सकाळी 9 नंतर भरणार, सरकारचे सगळ्या शाळांना आदेश। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। ठाकरे गडाचा कार्यक्रम पालिकेनं पाडला बंद, गेल्या 2 दिवसांपासून सुरू होता कार्यक्रम, मैदानाला टाळं ठोकल्यामुळे रामकथा सांगण्यात व्यत्यय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 आणि 11 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। बाबा सिद्दीकी करणार राष्ट्रवादीत प्रवेश, 10 फेब्रुवारीला होणार पक्षप्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईतल्या वरळीत झळकले आहेत सिद्दीकींचे बॅनर। माजी आमदार परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी, पक्ष शिस्त न पाळल्याचा उपरकर यांच्यावर ठपका। बीडमध्ये आरक्षणाच्या मागणी करता धनगर समाज आक्रमक, लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा सोडवा, अन्यथा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करू, धनगर समाजाचा इशारा। नाशिकमध्ये जरांगे पाटलांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन, मागण्या मान्य व्हाव्यात याकरता देवीला साकडं। धाराशिव शहरातील विविध समस्यांकरता काँग्रेसचं नगरपरिषदेसमोर धरणं आंदोलन, प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।